नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं राबवलेल्या वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेच्या सावळा गोंधळ संपण्याची चिन्ह नाही. या महाघोटाळ्याचा मोठा फटका यवतमाळ जिल्ह्यातल्या एका विद्यार्थिनीला बसला. भूमिका डांगे असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती आर्णीची रहिवासी आहे. भूमिकाला पहिल्या परीक्षेत 640 गुण मिळाले होते आणि ऑल इंडिया रँक 11,769 होता. मात्र दुसऱ्यांदा परीक्षा दिलेली नसतानाही तिला आता नवीन गुणपत्रिका आली आणि त्यात तिचे गुण 640 वरून थेट 172 वर आले. तसंच ती 11,000 रँक वरून थेट 11,15,845 वर फेकली गेली. एनटीएनं ग्रेस गुण मिळालेल्या 1500 विद्यार्थ्यांची पुरा परीक्षा घेतली होती. या परीक्षेशी भूमिका डांगेचा काहीही संबंध नाही. तिनं परीक्षाही दिली नव्हती, मात्र पुनर्परीक्षेच्या निकालानंतर तिची गुणपत्रिका बदलून मिळाली, ज्यामध्ये हा घोळ झाल्याचं घोळ घडल्यानं भूमिका आणि तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली. मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलंय. या संदर्भात एनटीएला ईमेल देखील पाठवण्यात आला, मात्र त्याचं प्रत्युत्तर आलं नसल्यानं काय करावं असा प्रश्न आता भूमिकाच्या पालकांनी उपस्थित केला. त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्कशीट दिली त्याच्यामध्ये तिला 172 मार्क दाखवत आहे. त्यामुळे आम्ही मी आणि माझी मुलगी टोटल जे आहे संघामध्ये गेले. ती कसं सारखी लढत आहे म्हणजे आम्ही पुरा परिवार त्याला समजावर बसलेला आहे, परंतु ती त्या संघामधून बाहेर येत नाही आहे अशी आमच्यासोबत ही दुर्घटना घडलेली आहे. आम्ही उम्मीद करतो की जे आहे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे.